वेलकम टू माय चैनल धनश्री क्लासेस। मुलांना आज आपण शूडचा वापर वाक्यामध्ये केव्हा कसा कुठे करतात हे ते बघणार आहोत आणि शूड वापरून आपण वाक्य कशा पद्धतीने तयार करायचे आहेत ते बघणार आहोत। शूड याला आपण मराठीमध्ये म्हणतो पाहिजे। आपण म्हणतो मला ही गोष्ट हवी आहे, मला पाहिजे आहे, मला इकडे जायचंच आहे, मी हे घेणारच आहे, मला पाहिजेच आहे। यासाठी आपण शूडचा वापर करतो, म्हणजे शूडचा उपयोग आपण पॉसिबिलिटी किंवा संभावना व्यक्त करण्यासाठी करतो। किंवा बघा, शूडचा उपयोग आपण लेसच्या नंतर किंवा नकारात्मक उद्देश व्यक्त करण्यासाठी सुद्धा करू शकतो, किंवा शूड हॅवचा उपयोग आपण पास्ट ड्युटी व्यक्त करण्यासाठी देखील करू शकतो, शूडचा उपयोग आपण सल्ला देण्यासाठी देखील करू शकतो। तर आपण शूडचा उपयोग करून इथे काही जी वाक्य आहेत ती वाक्य आपण इथे तयार करणार आहोत। आता फॉर एक्झाम्पल बघा, मला वाटते तो उद्या यायला पाहिजे। पाहिजे, मला असं वाटतं की तो उद्या यायला पाहिजे। आता हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने लिहिणार आहोत? तर मला वाटते हे आपण एक नंबर इथे घेणार आहोत। मला वाटते, तर मला वाटतेसाठी आपण लिहिणार आहोत आय थिंक। आय थिंक, तर काय त्यानंतर आपण काय लिहिणार आहोत की तो उद्या यायला पाहिजे। तो उद्या यायला पाहिजे, यायला पाहिजे म्हणजे आपण यासाठी लिहिणार आहोत ही शूड। तो साठी आपण लिहिणार आहोत ही। अगोदर बघा, दोन नंबर आपण ही आणि यायला पाहिजे शूड। ही शूड, तीन नंबर बघा ही शूड आणि कधी यायला पाहिजे तर उद्या। चार नंबर आपण लिहिणार उद्या, तर टुमारो, टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू। बघा, मला वाटते आय थिंक ही शूड टुमारो। या पद्धतीने आपण इंग्लिश वाक्य इथे तयार करणार आहोत। आता पुढचं एक वाक्य बघूया, त्यांनी सामना जिंकायला पाहिजे। त्यांनी सामना जिंकायला पाहिजे, त्यांनी आपण एक नंबर घेणार आहोत, त्यांनीसाठी आपण लिहिणार आहोत दे। त्यानंतर आपण वापरणार आहोत दे नंतर, त्यांनी दे नंतर शूड, दे शूड। आता जिंकायला पाहिजे हे आपण दोन नंबर घेणार आहोत। बघा, शूड लिहिल्यानंतर आपण दोन नंबर काय घेणार आहोत, जिंकायला पाहिजे। जिंकायला पाहिजे आपण लिहिणार आहोत त्यासाठी विन, आणि त्यानंतर लिहिणार आहोत सामना। सामना हे तीन नंबर, तर सामनासाठी आपण काय लिहिणार आहोत द मॅच, एम ए टी सी एच। ठीक आहे, दे शूड विन द मॅच। अजून एक वाक्य बघूया, मी वेळेवर शाळेला आलं पाहिजे। आता मी आपण इथे करता अगोदर घेणार आहोत एक नंबर, त्यासाठी लिहिणार आहोत आय। आय नंतर आपण लिहिणार आहोत शूड, आय शूड। पुढे काय आहे की शाळेला आलं पाहिजे, शाळेला आलं पाहिजे, तर त्यानंतर आपण काय लिहिणार आहोत स्कूल, यू शूड आलं पाहिजे। आल्यासाठी आपण लिहिणार आहोत अगोदर कम, दोन नंबर इथे कम, त्यानंतर आपण लिहिणार आहोत कम टू, कुठे आलं पाहिजे तर स्कूलला, एस सी एच डबल ओ एल। आणि स्कूल नंतर पुढे काय आहे वेळेवर, वेळेवर म्हटलेलं आहे त्यासाठी लिहिणार आहोत इन टाईम। ठीक आहे, एक नंबरला आपण करता घेतला आय, त्यानंतर शूड पाहिजेसाठी आपण शूड वापरलेलं आहे, त्यानंतर आलं पाहिजे म्हणजे कम टू, कम टू स्कूल, तीन नंबर स्कूल आणि चार नंबर आपण वेळेवर यासाठी घेतलेला आहे, वेळेवर लिहिलेणार आहोत इन टाईम। ठीक आहे, त्यानंतर पुढचं वाक्य बघा, तुम्ही तुमचे वचन पाळले पाहिजे। काय वाक्य आहे, तुम्ही तुमचे वचन पाळले पाहिजे, तर तुम्ही हा करता झाला तर कर्त्यासाठी आपण लिहिणार आहोत, तुम्हीसाठी लिहिणार आहोत यू। त्यानंतर पाहिजे आहे तर आपण इथे लिहिणार आहोत शूड, यू शूड। त्यानंतर पुढे बघा कसं लिहिणार आहोत, वचन पाळले पाहिजे, वचन, वचन हे आपण त्या अगोदर आपण तुमचे, तुमच्यासाठी आपण इथे काय लिहिणार आहोत यू शूड कीप, कीप युअर
आणि त्यानंतर लिहिणार आहोत प्रॉमिस. ओ एम आय एस ई कशा पद्धतीने लिहिलं प्रत्येक बघा. आपण अगोदर करता लिहिलेलं आहे यू, त्यानंतर शूड. शूड आपण इथे नंबरच लिहूया. यू शूड तुमचे वचन पाळले पाहिजे. कीप युअर तुमचे वचन म्हटले. कीप युअर वचन प्रॉमिस. ठीक आहे, हे आपण तीन नंबर घेणार आहोत आणि वचन इथे चार नंबर घेणार आहोत. कीप युअर प्रॉमिस. अजून एक वाक्य बघूया. त्यांनी स्वतःच्या रागाला नियंत्रणात ठेवायला पाहिजे. हे जे वाक्य आहे हे थोडंसं मोठं आहे, पण कशा पद्धतीने लिहायचं आहे बघा. आता त्यांनी हा कर्ता आहे, तो कर्ता आपण एक नंबर लिहिणार आहोत. तर त्यांनीसाठी आपण काय लिहिणार आहोत, ही. त्यानंतर ठेवायला पाहिजे, पाहिजेसाठी आपण इथे दोन नंबर लिहूया. पाहिजेसाठी शूड लिहिणार आहोत. ही शूड. आता नियंत्रणात ठेवायला पाहिजे असं म्हटलेलं आहे, तर नियंत्रणात हा शब्द जो आहे नियंत्रणात ठेवायला, हा आपण तीन नंबर इथे घेणार आहोत. नियंत्रणात त्यासाठी आपण लिहिणार आहोत कंट्रोल. कंट्रोल आणि त्यानंतर स्वतःच्या रागाला, हीच स्वतःच्या आपण चार नंबर घेणार आहोत. हीच आणि राग हा पाच नंबर, त्याला आपण लिहिणार आहोत टेम्पर. टी ई एम पी ई आर. ठीक आहे, ही शूड कंट्रोल हीच टेम्पर. या पद्धतीने आपण इथे शूड वापरून काही वाक्य इथे तयार केलेली आहेत. शूड वापरून वाक्य कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला नक्कीच समजले असतील. यामध्ये काही डिफिकल्टी वाटलीच तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.